बजधून टाका हो बर बर सरळ घेजा गाडी सरफ तिकडे आहे का चला वा तुम्ही होऊ तुम्ही होऊ वस मग मला दाखव तर नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी सर्पमित्र गोपाल पाटील आणि मालेगावपासून 2 किलोमीटर अंतरावर स्वागत वैनबारच्या मग स्वागत वैनबारच्या मग अरुण बळी यांचा धाबा आहे मित्रांनो त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेतामध्ये गहूच्या काठावर खूप मोठा घोणसाप आहे असं म्हणतात नेमका आपण बघू कोणता साप तर मित्रांनो आपल्या भागातील विषारी जातीचा घोणस मराठीमध्ये घोणस मराठीमध्ये आग्या परोट इंग्लिशमध्ये रसल स्वायपर तर हिमोटॉक्सिस व्हेनमनं हा परिपूर्ण असलेला हा साप पूर्णपणे विषारी मित्रांनो विषारी फुल विषारी बरसातीचे दिवस आहेत मित्रांनो सापाच्या होलमध्ये पाणी जाते आणि साप बाहेर येतात गेले धरलामजी दिवस भरलेत कोबरा पडतात तीन पटीन भारी असते कोबरा आहे का नाही कोबरा कोबरा म्हणजे नाहक त्याच्या पडतात तीन पटीन भारी सर आहे ती एका सेकंदामध्ये 4 फूट जंप करून जाणारा असा तर कोबरा जर असला मित्रांनो तर प्रत्येक सर्पमित्र कोणताही सर्पमित्र बगर स्टिक बगर अवजारचा पकडू शकते पण या सापाला इतकंही एक्सपर्ट माणूस असला तरी बगर स्टिकचा पकडू शकत नाही कारण की हा साप शेपटी पकडणं आणि चावणं एका सेकंदामध्ये गणेश भाऊ लावरती बरोबर एकदा पिशवी येलेच फक्त इस्टिक लागते बाकीचे बाकी माणूस वाचत नाही ना नाही 100% वाचते 100% वाचते फक्त याला टाईम जास्त भेटते फक्त हे साप कसं माहिती का हे हिमोटॉक्सिन पॉइजन आहे जे की आपल्या आपल्या समजा हाताला जर चावला तर पट्टी बांधायची नाही या सापाला पट्टी बांधायची नाही खापायचं बी नाही नाही काहीच नाही पट्टी फक्त नाक आणि मण्यार या सापाला पट्टी नाही बांधायची या सापाला जर पट्टी बांधली समजा आता हाताला चावला हाताला जर पट्टी बांधली आपण इथून इथपर्यंत हात इथून बगडापासून कट करावा लागते नाक समजा तुम्हाला बांधायची गरज नाही ना हातावर ब्लेड मारायची गरज नाही ना काहीच नाही न घाबरता बिलकुल घाबरायचं नाही फक्त लवकरात लवकर हॉस्पिटल कोबराला कोबरा साप जर चावला का नाही तर सगळ्यात जास्त कमी टाईम भेटेल आहे हे जर चावला का नाही तर याला टाईम जास्त भेटते फक्त म्हणून डॅमेज मात्र लय होते
उतल जर चावला तर हात इथून तर इथपर्यंत असं कट करायला लागते. याच्यात हिमोटॉक्सिन पॉइझन येते आणि नागामध्ये मन्यारमध्ये न्यूरोटॉक्सिन पॉइझन येते जे की आपल्या डायरेक्ट हृदयावर मत करते. हे जे एकंदर हे ब्लड डॅमेज करते, शरीरातले टिश्यू डॅमेज करते. एकदाचा कोबरा पुरला पण हे नाही. तुम्ही पहा ना कोणते सर्पमित्र पाहा, तुम्ही बगर स्टिकचा कोबरा पकडतात. एक नाही, दोन नाही, तीन नाही, पाच कोबरा असले तरी बगर स्टिकचा पकडतात. पण हे जर एक साप असला बगर स्टिकचा कोणीच पकडत नाही. या सापाचं कसं असते माहिती आहे का, ही शेपटीने हात लावणं आणि तिथून जंप करून जेवण करते, जंप करते. आणि हे ज्यावेळेस रागावते का रे त्यावेळेस आता कसं कुकरच्या शिटीसारखा आवाज पडते. कुकरच्या शिटीसारखा यानं आवाज केला त्यानंतर कोणीच याच्या जवळ जायचं नाही, 10 फूट लांब राहायचं आणि मारायचा पण प्रयत्न करायचा नाही. कारण की हे माणूस ज्या लाकडाचा झोडपा मारताना एवढा काही भयानक रागावते की हे एका सेकंदात 5 ते 6 फूट आपल्या गळ्यात येऊन बसू शकते. एका सेकंदात आपल्या गळ्या पुरा छातीवर येऊन लगेच दंश करून पुन्हा जिलेबी एका सेकंदात. फक्त या सापाचं कसं असते की हे साप लाजवळ असते, शर्मिला असते, साप हिंडळ मारून बसते. मानवी वस्तीत हे येतच नाही, पण आला आपण जर आजूबाजूला गेलं जर घेरलं म्हणतात तर हे साप हिंडळ करून बसते, जिलेबीसारखा हेडा करून बसते. आपलं वाटतं बा लई मिदळ साप आहे, असाच आहे, चपळपणा काही नाही. आणि हे आपल्या भारतामध्येच नाही तर आशिया खंडामधलं सगळ्यात जास्त विषारी, सगळ्यात जास्त धोकादायक साप आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडले या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा. तर मित्रांनो पुन्हा कधीतरी भेटू असेच नवीन परिवाराची मदत करताना, रेप्टाईलची मदत करताना. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, व्यस्त राहा. जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम.